कुठल्या आला कुठल्या आला लाईन कुठं लावा ना मग लाईन बघायला ह्याचं लाईन आहे ना हे लाईव्ह आहे का आता इथे मुलाला सांगले ना पहिला आहे का ना पुढारी दिसतच नाहीये पुढे आहे ना पुढारी अजून पुढे जे सगळं आवश्यक नाही तुमचा विचार संपलाय घेऊ घेऊ बरे सर आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले माझे सहकारी वक्ते सुरज चव्हाण संजय तटकरे आपण सर्वच पत्रकार मित्रांनो गेले 2 दिवस अखेरच्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने नाशिक आणि पालघर या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची नाशिकमधील सर्वच विधानसभा सदस्यांची एक बैठक त्या ठिकाणी घेतली. त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अशाच पद्धतीची बैठक त्या ठिकाणी होती. प्रत्येक विधानसभा सदस्यांच्या जवळसुद्धा चर्चा केली आणि त्याच्या अनुषंगाने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून करावयाची महत्त्वपूर्ण भूमिका या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी बोललो. काल माझं मुख्यमंत्री महोदयांजवळसुद्धा चर्चा झाली, देवेंद्रजींच्याजवळ चर्चा झाली, दादा भुसे पालकमंत्री आहेत, गिरीशजी महाजन आहेत आणि या अखेरच्या टप्प्यातलं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे. आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब यांच्याजवळसुद्धा प्रदीर्घ चर्चा झाली, त्यांच्याकडूनसुद्धा एकंदरीत या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील सद्यस्थिती, राजकीय स्थिती, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नियोजन या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी माहिती घेतली आणि मला विश्वास आहे की नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला अत्यंत चांगल्यापैकी यश त्या ठिकाणी मिळेल. आज डहाणूला पालघर लोकसभा मतदारसंघाची एक बैठक त्या ठिकाणी घेतली. पालघर जिल्हा, वसई विरार महानगर जिल्हा इथले सगळे पदाधिकारी होते, तिथे उमेदवारसुद्धा श्रुत सावरा हे त्या ठिकाणी उपस्थित होते. तिथेही कार्यकर्त्यांची फळी त्या लोकसभा मतदारसंघातील पूर्ण संख्येने उपस्थित होती. त्यांच्यासोबतच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याजवळ चर्चा केली आणि त्याही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पालघरमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार श्रुत वनगाजी चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी होतील. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय सहभाग निश्चितपणाने मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहील. ह्या 2 दिवसाच्या दौऱ्याचं फलित तर आहेच. पुन्हा संध्याकाळी माननीय पंतप्रधान महोदयांची शिवाजी पार्कला सभा आहे, त्याला राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादाही जाणार आहेत, मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीला मानणारा मोठ्या प्रमाणावरचा मतदार हा सुद्धा शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार त्या ठिकाणी होणार आहे. आणि अखेरच्या टप्प्यामध्ये सुद्धा एकंदरीत अनुभवायला मिळालं की महायुतीला एक अंकुरपैकीचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मला जे माझ्या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्यासमोर बोलायचं होतं ते मी सांगितलं. आपल्याला काही मोठेपणाने विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे. शरद पवार साहेबांची आपली भेट झाली अशा पद्धतीची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना नितीश कुमारांनी दिली. खरंच आपली काल भेट झाली का जयंत पाटील शरद पवार? पराजय समोर दिसत असल्यामुळे तुतारीचा आवाज अजिबात न निघाल्याच्यामुळे वैफल्यग्रस्त आणि निराश आणि हताश झालेले आज अनिल देशमुखांसारखे नेते आज अशा पैकीचं अत्यंत खालच्या पातळीवरती येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. संबंध लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारीचा आवाज कुठेच दिसत नसल्यामुळे सगळे वैफल्याने ग्रस्त झालेली मंडळी आहेत. एकेकाळी अनिल देशमुखसुद्धा आमच्यासोबत येणार होते, त्यांना मंत्रिपद हवं होतं, भाजपने ते त्यांना देण्यास नाकारलं
आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख त्या ठिकाणी राहिलेले आहेत. माझी अपेक्षा होती की किमान अनिल देशमुखांनी त्यांच्या बाबतीमध्ये माझ्याकडनं काय सहकार्य झालं याची जाण मनामध्ये ठेवत वक्तव्य केलं असतं तर ते बरं झालं असतं. माझी आणि शरद पवारांची, माझी आणि जयंत पाटलांची भेट होण्याचं काही कारण असू शकत नाही. रस्त्यावरनं प्रवास करत असतानाच, कारण मी खूप लांबून प्रवास करून नाशिकमध्ये पोचलो होतो, माझी पुढची मीटिंग ज्या ठिकाणी होतं तिथे वॉशरूमची व्यवस्था नव्हती, म्हणून कार्यकर्ताच गाडीमध्ये होता. त्याला विचारलं की इथे कुठे सो आहे, मग तिथे एक हॉटेल होतं तिथे गेलो, लक्षात आलं एमरेल पार्क आहे. यास तिथे वॉशरूमला गेलो, 3-4 मिनटं थांबलो, पण सुदैवाने एक झालं की तिथे आज हेमंत टकलेंच्यासोबत पक्षाच्या कार्यालयामध्ये काम करणारा दत्ता, दत्ता म्हणून नावाचा आहे, तो मला भेटला. तो माझा ओळखीचा निघाला, तो मला ओळखणार निघाला. तो म्हणाला, साहेब मी रोहा तालुक्यातला चणेऱ्याचा उपसरपंच आहे. उलट त्यांनी मला माहिती दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी सांगितलं असं की त्याला सुनील रानडे जो शरद पवार साहेबांचा पी आहे त्यांनी फोन करून सांगितलं की माझ्या विरोधात मतदान करा. त्यांनी त्यांना असं उत्तर दिलं की माझ्या गावात आत्ता 3 किलोमीटरची स्ट्रीट लाईट आदितीताईंनी आणि तटकरे साहेबांनी दिले, माझ्या सगळ्या भागाचा विकास त्यांनी केला आहे. माझं सोडा, माझ्या गावाचं सोडा, आमच्या सगळ्या भागाचं 95% मतदान त्यांना होणार आहे. मला काढलं तरी चालेल, पण माझं मतदान त्या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची संतप्तपणाची भावना आणि मग अशा पैकीचा विकृत मनोवृत्तीचा केला जाणारा प्रचार, मला असं वाटतं की अशा पैकीचं थांबवावं. अलीकडच्या कालावधीमध्ये जे सगळेच नेते जे आहेत आज त्या पक्षामध्ये राहिलेले, याच पद्धतीची वैफल्यग्रस्त विधानं करत असताना खोटेपणाचा कळस कसा असू शकतो, त्याचं मूर्तीमध्ये उदाहरण म्हणजे माझ्या संदर्भामध्ये केलेलं अनिल देशमुखांचं विधान. साहेब, भुजबळ साहेब सातत्याने नाराज दिसत आहेत आणि त्यांचे सातत्याने महायुतीचे नेते भेट घेत आहेत, समजूत काढत आहेत, परंतु ते अजूनही नाराजही वाटत नाही. भुजबळ साहेब नाराज नाही आहेत, माझी पण काल भुजबळ साहेबांची भेट झाली. ते नाशिकला होते, मी माझ्या प्रचारात होतो, अधूनमधून संपर्क त्या ठिकाणी होत होता. परवा पंतप्रधान महोदयांच्या बैठक सभेला सुद्धा त्यांची उपस्थिती राहिली. पंतप्रधान महोदयांच्या जवळ सभेमध्ये सुद्धा त्यांनी चर्चा केली, त्यांना एक लिखित निवेदन दिलं. कांदा प्रश्न असेल, द्राक्ष असेल, मांजरपाडाचं किंवा नारबारचं पाणी नाशिकला मिळण्यासंदर्भातलं असेल, अशा भावना शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या. ते बिलकुल नाराज नाही आहेत, महायुतीचं काम अतिशय उत्तमपणाने प्रभावीपणाने ते करत आहेत. सर, हिंदी में जानना चाहेंगे आपका जो दौरा था उसके बारे में बताएं क्या? कल से मैं नासिक जिले के दौरे पर था. वहाँ के हमारे सब विधायक नरहरी जयवा, मानिकराव कुकाटे, दिलीप काका बनकर, नितिन पवार, सरोज अहिरे, इनके साथ मेरी मुलाकात हो गई. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नासिक जिले के 2 पार्लियामेंट लोकसभा के कॉन्स्टिट्यूंसी वहाँ हैं, सब पदाधिकारियों के साथ भी मैंने चर्चा विमर्श की. उसके बाद हमारे नेता आदरणीय भुजबळ साहब के पास भी मैंने गया, चर्चा की, जानकारी ली वो 2 कॉन्स्टिट्यूंसी में कैसी राजनीतिक वहाँ पर स्थिति है, और ओवरऑल मैंने वहाँ पर चर्चा की. मुझे लगता है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अहम भूमिका इस लोकसभा चुनाव में वहाँ पर करेगी. आज मैं ढाणों में था, पालघर लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी के लिए मैंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 2 जिला के अध्यक्ष वसई विरार और पालघर और सभी कार्यकर्ताओं के साथ वहाँ पे मैंने एक मीटिंग ली. वहाँ के उम्मीदवार गंगाजी भी हाजिर थे, 2 घंटा उनके साथ बातचीत की. वहाँ के पालक मंत्री रविंद्र जी चव्हाण, उनके साथ भी मैंने बात किया. दादा भुसे नासिक के पालक मंत्री हैं, गिरीश महाजन, वहाँ जिम्मेदारी उनके ऊपर सौंपी दी गई है बीजेपी की तरफ से, उनके साथ भी मैंने बात किया. मुझे लगता है कि जहाँ पे मैंने कल विजिट दिया है वो नासिक, दिंडोरी और पालघर तीनों सीटों में महायुति के यानी एनडीए के कैंडिडेट अच्छी तरह से चुन के आएंगे. सर, आज मुंबई के लिए एक अहम दिन है, एक तरफ महायुति की जो प्रधानमंत्री आ रहे हैं उनकी सभा है, दूसरी तरफ महाविकास आघाड़ी इंडिया ब्लॉक बीकेसी में उनकी सभा है. किस तरह से अजीत पवार जी इस बार प्रधानमंत्री की जो सभा है उसमें आ रहे हैं, क्योंकि तबीयत सही नहीं थी तो पिछली बार जो रैली थी उसमें नहीं जा पाए. आज अजीत दादा आने वाले हैं, मैं भी वहाँ जाने वाला हूँ, साथ में जाने वाला. सर, किस तरह से देखते हैं आज 2 बड़ी सभा हो रही है मुंबई में, किस तरह से देखते? देखिए, सब मुंबई के लोग आज आकर्षित हैं शिवाजी पार्क के मीटिंग के लिए. एक ऐतिहासिक सभा वहाँ पे होने जा रही है. देश के पंतप्रधान और होने वाले पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी और एनडीए अलायंस के सभी नेता, चाहे चीफ मिनिस्टर हो, दोनों चीफ डिप्टी चीफ मिनिस्टर हो और राज साहब ठाकरे हो,
सब वहाँ पे मौजूद रहने वाले हैं। मुझे लगता है कि वो शिवाजी पार्क के ऐतिहासिक मैदान में एनडी के 6 उम्मीदवार मुंबई से चुनाव लड़ रहे हैं, उनकी विजय श्री पक्की हो जाएगी। कांग्रेस ने कल अपना मैनिफेस्टो पब्लिश किया है, कैसे देखते हैं? कांग्रेस ने कल अपना मैनिफेस्टो पब्लिश किया है। नहीं, मला या सगळ्या धावपळीमध्ये त्यांचा मॅनिफेस्टो काय पाहायला मिळालं नाही, पण काँग्रेसचा मॅनिफेस्टो गेले अनेक वर्ष आम्ही पाहतो आहोत। मॅनिफेस्टोचा आणि सरकार आल्याच्यानंतर काम करण्याचा कधी आयुष्यभरात संबंध आला नाही, फारशी दखल घेण्यासारखं नाही। सर, अजित पवार जे ते पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये उपस्थित नव्हते आणि त्याच्यानंतर नाशिकच्या सभेतही नव्हते, यावर आता पृथ्वीराज चव्हाण असं म्हणत आहे की भाजपने जरी त्यांना जवळ घेतलं तरी संघाला राष्ट्रवादीला सोबत घेणं हे योग्य वाटलं नाही, त्यामुळे त्यांना लांब ठेवण्याची विनंती ही RSSनेच भाजपला केली होती, म्हणून त्यांना बोलवण्यात आलं नव्हतं। महाराष्ट्रात काँग्रेसची वाट फार बिकट करणारे आणि वाचलात लावणारे पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही। ज्यांना स्वतःला कधी आपल्या मतदारसंघामध्ये फारसं यश राजकीयदृष्ट्या कार्य करताना मिळवून देता आलं नाही, त्यांनी अशा गप्पा करण्याची काहीच आवश्यकता नाही। घाटकोपरची इतकी मोठी दुर्घटना घडली, मोदी त्या 400 मीटर अंतरावरती होती, मात्र त्याच्याबद्दल एक सहानुभूतीचा एक शब्द देखील काढला नाही आणि त्या रॅलीच्या निमित्ताने मुंबईकरांना वेळीच धरण्याचं तर काम केलं गेलं अशी विरोधकांकडनं तर सातत्याने टीका होते, कसं पाहता या महायुती महोत्सव घटक पक्ष म्हणून? रॅलीला किंवा रोड शोला प्रचंड अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यामुळे निराश झालेले विरोधक यावरती त्या पद्धतीची टीका टिप्पणी करत आहेत। घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे, ज्यांचं ज्यांचं त्याच्यामध्ये जीवितहानी झाली त्यांना मी विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो, परंतु एकंदरीत किंवा काहीने अशी टीका केली की गुजरात बहुल भागामध्ये तो रोड शो झाला, मला असं वाटतं की अशा पद्धतीने महाराष्ट्राचं जातीपातीचं वर्गीकरण करणं फारसं योग्य असं काय मला वाटत। सर, आज सभेबद्दल जे तुम्ही हिंदीत बोलला तेच, दोन सभा होत आहेत, एक शिवाजी पार्कवर आणि दुसरी इंडिया आघाडीची, कसं बघतो कुठल्या सभेत? शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती आज माननीय पंतप्रधान महोदयांची होणारी सभा मुंबईकरांचं लक्ष वेधून घेते आहे, प्रचंड मुंबईकर त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मुंबईमध्ये 6 जागांवरती महायुतीचे उमेदवार जे लढत आहेत त्यांच्या विजयावरती आजच्या सभेने शक्कामोर्तब होईल। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राज ठाकरे आणि एनडीएचे सर्व नेते त्या बैठकीला उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहेत। मला असं वाटतं की काही क्षणाचा अवधी आहे, त्याला आपल्याला कळेल की एकंदरीत मुंबईकरांची भावना दोन्ही सभेच्या वतीमध्ये नेमकी काय आहे। ती इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना ज्या पद्धतीने आज बोललं की सिंचन घोटाळ्यामध्ये जरी दादांविरोधात काही पुरावे नसले, त्यांची चौकशी झाली असते, तरी खातं म्हणून त्यांची जबाबदारी त्या प्रकरणामध्ये होती अशा पद्धतीची त्यांना इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखत नाही, मला वाचून दाखवा वाक्य। त्यांनी असं सांगितलं की आम्ही आरोप करताना केले कारण खात्याचे प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी होती, पण नंतर तपास यंत्रणांनी पूर्ण तपास केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांचा अजिबात सहभाग नाही, माझा अजिबात सहभाग नाही अशा पैकीचं स्पष्टपणाचा निर्वाळा देवेंद्रजींनी त्या ठिकाणी दिलेला आहे। मला असं वाटतं की गेले अनेक वर्ष या 70,000 कोटीच्या नावाने जे काय आज आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याची भूमिका जी काय केली अलीकडच्या कालावधीमध्ये अधिक प्रकाशाने केली जात होती त्याला पूर्ण विराम देवेंद्रजींच्या या मुलाखतीने मिळालेला आहे। सभा